नमस्कार, मी स्नेहल स्नेहल उषाज किचनमध्ये आपणा सर्वांचं हार्टिएस्ट वेलकम। आज आपण घरच्या घरी पायनॅपल फ्लेवरचा आईस्केक कसा बनवायचा ते पाहणार। चला तर मग फ्लॅशबॅकमध्ये जाऊया। इथे मी एक बाउल घेतलं आहे, यामध्ये मी केकचं बॅटर तयार करणार। मी रेडीमेड प्रीमिक्स वापरत आहे। तुम्हाला जर होममेड प्रीमिक्सचे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघू शकता, त्यावरून तुम्हाला कल्पना येईल होममेड प्रीमिक्स कसं बनवायचं। एक कप प्रीमिक्स घेतलं आहे, यामध्ये मी 1/8 कप रिफाईंड ऑइल टाकून घेते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये मी 1/2 कप पाणी टाकून बॅटर तयार करून घेणार। तुम्ही थोडं थोडं करत पाणी टाकलं तरीही चालेल, फक्त बॅटर जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि जास्त पातळही होऊ द्यायचं नाही। पायनॅपल फ्लेवर बनवतोय म्हणून 1/4 टेबलस्पून पायनॅपल इसेन्स आणि पायनॅपलच्या कलरसाठी लेमन येल्लो फूड कलर टाकून बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। केक बॅटर हे तयार आहे। आता याला टीनमध्ये ट्रान्सफर करून घेऊ। या टीनला मी ऑइलने ग्रीसिंग करून वरतून मैद्याने डस्टिंग करून घेतली होती। टीनला व्यवस्थित डॅप करून नंतरच बेक होण्यासाठी ठेवून द्यायचा। इथे मी इडली पात्रामध्ये केक बेक करते। तुम्ही कढई किंवा मायक्रोवेव्हचाही वापर करू शकता। याला मी 10 मिनिटांपूर्वी प्रीहीट होण्यासाठी ठेवलं होतं। लो फ्लेमवरती साधारण 30 ते 35 मिनिट केक बेक होऊ द्यायचा। 35 मिनिटांनंतर मी स्टिक टाकून चेक केलं, ती क्लीन आली, म्हणजे केक हा व्यवस्थित बेक झाला आहे। आता याला रूम टेम्परेचरवरती थंड होऊ द्यायचं। केक व्यवस्थित थंड झाल्यानंतर त्याचे 3 इक्वल लेयर करून घ्यायचे। आधी चाकूने मार्किंग करायची आणि त्यानंतर अशा प्रकारे दोऱ्याच्या मदतीने व्यवस्थित लेयर कट करून घ्यायचे। तुम्ही दोनही लेयर ठेवू शकता। फक्त 3 लेयर केल्यानंतर केकची हाईट थोडी मोठी दिसते आणि तो दिसायलाही आकर्षक दिसतो। अशाच पद्धतीने मी उरलेल्या 2 लेयरही कट करून घेतल्या। आईस्केकसाठी लागणारे सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हिपक्रीम, ती बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे आणि यामध्ये मी 1 कप व्हिपक्रीम घेतली आहे। सुरुवातीचा 1 मिनिट लो स्पीडवरती आणि त्यानंतर हळूहळू स्पीड वाढवत जाऊन क्रीम व्यवस्थित फेटून घ्यायची। साधारण 3-3.5 मिनिटात क्रीम ही परफेक्टली व्हिप होते। क्रीम ही परफेक्टली व्हिप झाल्यानंतर ती जवळजवळ डबल होते आणि तुम्ही बाउल उलटं जरी करून बघितलं तरी ती पडत नाही आणि अशा प्रकारे तिचे स्टीफ पीक निघतात। क्रीम तर तयार आहे। आता डेकोरेशनसाठी मी जेलचा वापर करणार। इथे मी न्यूट्रल जेल घेतला आहे 2 चमचे आणि यामध्ये 1 टेबलस्पून पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पायनॅपल फ्लेवर केक आहे म्हणून मी इथे लेमन येल्लो फूड कलर टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेते। असं कंपल्शन नाही आहे, तुम्ही कुठलाही कलर वापरू शकता, पण मी इथे येल्लो कलर वापरते। जेलमध्ये सुद्धा अनेक फ्लेवर मिळतात। न्यूट्रल जेलमध्ये तुम्ही इसेन्स टाकूनही फ्लेवर ॲड करू शकता, पण मी इथे न्यूट्रलच ठेवणार आहे। इथे मी पहिली लेयर घेतली आहे। पहिली लेयर ठेवण्यापूर्वी बेसबोर्डला आधी व्हिपक्रीम लावून घ्यायची, ज्यामुळे केक हा हलणार नाही। आता यावर शुगर सिरप आणि व्हिपक्रीमची एक लेयर देऊन घ्यायची। यासोबतच पायनॅपल क्रश देखील ॲड करायचा, ज्यामुळे छान फ्लेवर येतो। याला व्यवस्थित मिक्स करून स्पॅचुलाच्या मदतीने पसरवून घ्यायचं। पहिली लेयर तयार आहे। दुसरी लेयर यावर पण सेम शुगर सिरप, व्हिपक्रीम आणि पायनॅपल क्रशची एक लेयर। तिसरी लेयर ठेवताना ती अशा प्रकारे उलट दिशेने ठेवायची, ज्यामुळे फिनिशिंग ही व्यवस्थित होते। यावरती शुगर सिरप टाकून घ्यायचं आणि व्हिपक्रीमची एक लेयर। व्हिपक्रीम जास्त वापरायची, ज्यामुळे फिनिशिंग ही व्यवस्थित होते। आता यावरती तयार केलेलं जेल टाकून व्यवस्थित पसरवून घ्यायचं। यावरती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला हवी तशी डिझाईन करू शकता। पायपिंग बॅगमध्ये मी चॉकलेट सॉस टाकून यावरती ही डिझाईन तयार करून घेते।
हा तयार करण्यासाठी मी डार्क कंपाउंड चॉकलेट मेल्ट करून त्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेतलं होतं. एखादी स्टिक किंवा टूथपिक वापरून अशा प्रकारची डिझाईन तयार करून घ्यायची. टू सी नोझलचा वापर करून ही डिझाईन मी तयार करून घेते. केकला अट्रॅक्टिव्ह लुक येण्यासाठी यावरती अशा प्रकारे चेरी ठेवून घ्यायच्या. केकला बेकरी स्टाईल फिनिशिंग येण्यासाठी बॉटमला सुद्धा अशा प्रकारे डिझाईन तयार करून घ्यायची, ज्यामुळे केक हा आणखी आकर्षक दिसतो. पायनॅपल फ्लेवर आईस केक हा तयार आहे. तुम्ही पण बनवा आणि कसा झाला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका.